नमस्कार. 11:30 बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जम्मू काश्मीर सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 4 दहशतवाद्यांना कंठस्नान. पैशाचा गैरवापर केल्याप्रकरणी तामिळनाडूतल्या एका विधानसभा मतदारसंघातली पोटनिवडणूक अखेर रद्द. रालोआ घटक पक्षांची आज नवी दिल्लीत बैठक. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासंबंधीची चर्चा होण्याची शक्यता. इजिप्तमध्ये 2 शहरात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात 3 महिन्यांसाठी आणीबाणी जाहीर. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज महत्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा. आणि राज्याच्या काही भागात तुरळक पावसाची शक्यता. आता सविस्तर वृत्त. जम्मू काश्मीरच्या केरन भागात सीमेपलीकडून दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा दलांनी हाणून पाडला. यावेळी झालेल्या चकमकीत 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. या भागात शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. महात्मा गांधी यांच्या चंपारण्य सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीत राष्ट्रीय संग्रहालयात बापू को कार्यांजली या विशेष डिजिटल प्रदर्शनाचं उद्घाटन करणार आहेत. चंपारण्य इथल्या लोकांचं राहणीमान उंचावण्यासाठी महात्मा गांधी यांनी अनेक पावलं उचलली. प्राथमिक शिक्षण, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण, स्वच्छता अशा विविध पातळ्यांवर त्यांनी इथल्या लोकांसाठी काम केलं. प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान राष्ट्रीय संग्रहालयाच्या परिसरात भाषण करणार आहेत. चंपारण्य सत्याग्रह हा गांधीजींचा पहिला यशस्वी सत्याग्रह होता आणि या सत्याग्रहामुळे स्वातंत्र्य लढ्याला नवी कलाटणी मिळाली असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते आज गांधीन चंपारण तसंच इतर 2 पुस्तकांचं प्रकाशन झालं. त्यावेळी ते बोलत होते. गांधी इन चंपारण हे पुस्तक सर्व काळातल्या पिढ्यांसाठी समर्पक असल्याचं नायडू यांनी सांगितलं. महात्मा गांधींचा संदेश अनादि असून हा संदेश नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे असं ते म्हणाले. तरुण पिढीला स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाचं महत्व सांगण्याची गरज असल्याचंही नायडू यांनी सांगितलं. गांधीजींच्या विचारांची पुस्तकं सर्व भारतीय भाषांत प्रकाशित होण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. भारत भेटीवर आलेले ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांचं आज सकाळी राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आलं. माल्कम टर्नबुल यांनी यावेळी मानवंदना स्वीकारली. भारताच्या सफलतेची सर्व जगभरात प्रशंसा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताला विकासाच्या वाटेवर वेगानं घेऊन जात असल्याचं माल्कम टर्नबुल यांनी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात बोलताना सांगितलं. भारताबरोबरचे संबंध अधिक दृढ करण्याचा मानस असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधान टर्नबुल यांनी राजघाट इथं महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेऊन आदरांजली अर्पण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माल्कम टर्नबुल यांच्यात आज नवी दिल्लीत शिष्टमंडळ स्तरावरची चर्चा होणार आहे. यावेळी विविध द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित असून सुरक्षा, पर्यावरण, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान आदी क्षेत्रातल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. उमेदवारांवर प्रभाव टाकण्यासाठी पैशाचा वापर केल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं तमिळनाडूतल्या आरके नगर विधानसभा मतदारसंघातली पोटनिवडणूक रद्द केली आहे. येत्या 12 तारखेला इथं मतदान होणार होतं. तामिळनाडूच्या निवडणूक अधिकाऱ्यांशी प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर निवडणूक आयोगानं काल रात्री निवडणुकीची अधिसूचना रद्द केली. दिवंगत मुख्यमंत्री जय जयललिता यांच्या मृत्यूनंतर रिकाम्या झालेल्या जागेसाठी आरके नगर इथं पोटनिवडणूक होणार होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांसाठी बोलावलेल्या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. रालोआच्या या बैठकीत सध्याची राजकीय स्थिती आणि रालोआचं धोरण यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच येत्या जुलैमध्ये होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराच्या नावाबाबतही चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
भारत के वीर या पोर्टलचं तसंच मोबाईल ऍपचं काल नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते उद्घाटन झालं. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या शौर्यदिन कार्यक्रमात हे उद्घाटन करण्यात आलं. चित्रपट अभिनेता अक्षय कुमारही यावेळी उपस्थित होते. या पोर्टलद्वारे शूरवीरांना तसंच शहीदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करता येईल. भारत के वीर या निधीचं एका समितीद्वारे व्यवस्थापन करण्यात येईल. ही समिती गरजेनुसार शहीदांच्या कुटुंबियांना न्याय्य पद्धतीनं निधीचं वाटप करेल. इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांनी इजिप्तमध्ये 3 महिन्यांची आणीबाणी जाहीर केली आहे. काल इजिप्तमधल्या 2 शहरात झालेल्या बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय संरक्षण परिषदेची बैठक झाली. त्यानंतर सिसी यांनी हा निर्णय घेतला. दरम्यान इजिप्तमधल्या तांता आणि अलेक्झांड्रिया या शहरात काल झालेल्या बॉम्बस्फोटात किमान 45 जण ठार आणि 120 जण जखमी झाले आहेत. इजिप्तमधले ख्रिश्चन पाम संडे साजरा करण्यासाठी कॉप्टिक चर्चमध्ये आले असताना झालेल्या स्फोटात 27 जण मृत्युमुखी पडले तर 78 जण जखमी झाले. तर दुसऱ्या स्फोटामध्ये 18 जण ठार तर 41 जण जखमी झाल्याची माहिती तिथल्या आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. ईस्टर संडेच्या आदल्या रविवारी पाम संडे साजरा केला जातो. याआधीही इजिप्तमध्ये ख्रिश्चन समुदायाला दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं होतं. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इजिप्तमधल्या बॉम्बस्फोटांचा निषेध केला आहे. तसंच या स्फोटात झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. भगवान महावीर यांनी दाखवलेल्या मार्गावरून मार्गक्रमण केल्यास देशाचं कल्याण होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. महावीर जयंतीनिमित्त काल मुंबईत जैन समाजातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. हिंसेच्या विचारांचा त्याग करण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. पर्यावरणाबाबत भगवान महावीरांनी व्यक्त केलेले विचार आजही लागू आहेत असं त्यांनी सांगितलं. भगवान महावीरांच्या जगा आणि जगुद्या या शिकवणुकीचं पालन करणं महत्वपूर्ण असल्याचं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी सांगितलं. बनावट बांधकाम परवाना देणारी टोळी सांगलीत उघडकीला आली आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीनं महापालिका आणि बँकांची फसवणूक केल्याचंही निष्पन्न झालं आहे. अटक करण्यात आलेल्या चौघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. घर बांधकाम कर्जासाठी दिलेल्या प्रस्तावाबरोबर सादर केलेले बांधकाम परवाने बनावट असल्याचा संशय कॉर्पोरेशन बँकेच्या अधिकाऱ्यांना आला. महापालिकेकडील रेकॉर्डची तपासणी केल्यानंतर हे प्रकरण उघडकीला आलं. लहान मुलांची जडणघडण हा तसा प्रत्येक पालकाच्या जबाबदारीचा विषय. मात्र त्यासाठी प्रयत्न करताना स्पर्धा आणि परीक्षा केंद्री मानसिकता टाळून मुलांच्या कुतूहलाला मोकळी वाट करून देण्याच्या दिशेनंच आपले प्रयत्न असायला हवेत. लहान मुलांची जडणघडण हा तसा प्रत्येक पालकाच्या जिव्हाळ्याचाच नाही तर जबाबदारीचा विषय. मात्र त्यासाठीच्या पालकांच्या धडपडीला स्पर्धा आणि परीक्षा केंद्री मानसिकतेची किनार असल्यानं मुलांचं व्यक्तिमत्व घडण्याऐवजी त्यांचा कोंडमारा होतोय हेच खरं. खरं तर लहान मुलांमधल्या कुतूहलाला मोकळी वाट करून द्यायला हवी. अनेक गोष्टींबद्दल त्यांना समजून घ्यावंसं बोलावंसं आणि त्याबद्दल आपण त्यांचं ऐकावं असं वाटत असतं. अनेक वस्तूंना त्यांना हाताळावं असं वाटत असतं. त्यांना हे प्रत्यक्ष अनुभवता आलं पाहिजे आणि त्यासाठीच पुस्तकं खेळ आणि वेगवेगळ्या कलांची दालनं त्यांना खुली करून द्यायला हवी. निसर्गाचा मुक्तपणे अनुभव घेऊ द्यायला हवा. या सगळ्या गोष्टी ते स्वीकारतीलच असं नाही. मात्र यापैकी ते जे काही करतील त्यानं त्यांचं भावविश्व समृद्ध होईल एवढं नक्की. दुष्काळावर मात करण्यासाठी आता राज्यातले शेतकरी आणि गावकरी पुढे सरसावले असून श्रमदानातून त्यांनी स्वतःच गाव दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. औरंगाबादमधल्या खुलताबाद तालुक्यातल्या गोळेगाव इथली गावकरी गावाला दुष्काळमुक्त करण्यासाठी श्रमदान करत आहेत. या गावातल्या 5 जणांनी आमिर खानच्या वॉटर फाउंडेशनच्या माध्यमातून पाणी अडवण्याचं प्रशिक्षण घेतलं आणि पाणी अडवण्यासाठी चळवळ सुरू झाली. गावाजवळच्या डोंगरावर पाणी अडवण्यासाठी गावकऱ्यांनी श्रमदान सुरू केलं आहे. वॉटर फाउंडेशन आणि पुण्यातल्या सकल जैन संस्थेनं या कामात गावकऱ्यांना साथ दिली आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतः पाऊल उचलण्याचा संदेश गोळेगावच्या गावकऱ्यांनी दिला आहे.
पानी फाउंडेशन कोणत्याही गावाला निवडत नाही, पानी फाउंडेशन फक्त तालुका निवडते. एकदा तालुका निवडला की त्या तालुक्यातील प्रत्येक गाव हे पात्र आहे भाग घेण्यासाठी, आणि त्या गावाला ठरवायचंय की आपल्याला भाग घ्यायचा आहे की नाही. आणि जर त्या गावाने भाग घ्यायचा असेल तर त्यांना 5 गावकरी हे प्रशिक्षणासाठी पाठवावे लागतात. ते गावकरी आले गोळगाव म्हणूनही आले, ते शिकले की जलसंधारण म्हणजे काय, कसं केलं जातं, त्याचं शास्त्र काय, त्याचं विज्ञान काय, आणि मग त्यांनी येऊन परत आपल्या गावामध्ये ही विद्या इतरांपर्यंत पोहोचवायची. पाणी फाउंडेशनची स्कीम अतिशय चांगली आहे. प्रशिक्षण घ्यायचं, गावातल्या लोकांनी सहभागी व्हायचं, गावातला स्वतःचा वॉटरशेड डेव्हलपमेंट प्लॅन स्वतः बनवायचा, अशा प्रकारचं स्वावलंबी होण्याचं काम ही मुलं करतायत. आणि जे गावं श्रमदान करतायत त्या गावांना श्रमदान करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम ही मुलं करतायत. राज्यातल्या दलित आदिवासींमध्ये बालमृत्यू आणि कुपोषणाचा दर मोठा असून ही चिंतेची तसंच चिंतनाची बाब असल्याचं ज्येष्ठ अर्थतज्ञ सुखदेव थोरात यांनी सांगितलं. यवतमाळ इथं महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर समता पर्वाच्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते. दलित आदिवासी बालकांच्या मातापित्यांना आजही चांगला आहार मिळत नाही असं ते म्हणाले. दलित आदिवासींमध्ये रोजगाराचा अभाव असल्याचंही थोरात यांनी सांगितलं. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त डॉ हर्षदीप कांबळे यांच्या हस्ते सुखदेव थोरात यांना समता गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्वसामान्यांचं प्रबोधन व्हावं यासाठी गेली 13 वर्ष समता प्रतिष्ठानच्या वतीनं यवतमाळ इथं समता पर्वाचं आयोजन करण्यात येतं. जोपर्यंत शेतात जाण्यासाठी बारमाही रस्ता उपलब्ध होत नाही तोपर्यंत सिंचनाचा काहीही उपयोग होणार नाही असं माजी मंत्री मधुकर किंमतकर यांनी सांगितलं. ते काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सिंचनापेक्षाही शेतकऱ्याला बारमाही रस्त्यांची अधिक गरज असून शासनानं नागपूर जिल्ह्यातल्या ग्रामीण रस्त्यांसाठी 51 कोटी रुपयांची ताबडतोब तरतूद करावी असं ते म्हणाले. ही मागणी मंजूर न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. ग्रामीण रस्त्यांचं उद्दिष्ट आणि साध्य यांचा विचार केल्यास संपूर्ण राज्यात नागपूर जिल्ह्याचं साध्य सर्वात कमी आहे असं त्यांनी सांगितलं. पद्मा पिनानी फाउंडेशनच्या वतीनं देण्यात येणाऱ्या 9व्या वात्सल्य पुरस्कारांचं काल मुंबईत राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. कानडी लेखक टी एस नागराज शेट्टी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यपालांच्या हस्ते यावेळी परिवृत्त या संगीत अल्बमचं प्रकाशनही करण्यात आलं. लहान मुलांसाठी लेखन करणाऱ्या भारतीय भाषांमधल्या लेखकांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं हा वात्सल्य पुरस्कारांचा हेतू आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 126वी जयंती आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त काल नागपूर इथं आंबेडकरी युवा शक्ती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. राजरत्न आंबेडकर यांनी या मेळाव्याचं उद्घाटन केलं. आंबेडकरी युवकांची संघटित होण्याची गरज असल्याचं रिपब्लिकन पक्षाचे युवा कार्यकर्ते विश्वास पाटील यांनी सांगितलं. युवा शक्ती जागृत करण्यासाठी देशभर असे मेळावे घेण्यात येणार असल्याचं ते म्हणाले. शासनानं शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव म्हणजे उत्पादन खर्च आणि 50% नफा, 60 वर्षांवरच्या शेतकऱ्यांना पेन्शन, संपूर्ण कर्जमुक्ती, शेतमालावरची निर्यातबंदी उठवणं, शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळावं या प्रमुख मागण्यांबाबत शासनानं महिन्याभरात निर्णय घ्यावा अन्यथा संपावर जाण्याचा निर्णय नांदेड जिल्ह्यात अर्धापूर इथं झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. 1 ते 7 जूनपर्यंत दूध भाजीपाला आणि कुठलंही शेती उत्पादन बाजारात येणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. 1 जून ते 7 जून या दरम्यान शेतकरी आपला शेतामध्ये पिकवलेला कुठलंच अन्नधान्य भाजीपाला दूध मार्केटमध्ये नेऊन विकणार नाही. आणि 7 जूनला मृग नक्षत्र जो शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा आहे त्या दिवशी शेतकरी क्रांती मोर्चा नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातील 10 लाख शेतकऱ्यांचा निघेल आणि त्यानंतर 7 जूनच्या पर्यंत जर ही मागणी मान्य झाली नाही शेतकऱ्यांची, शेतकऱ्यांना शेतीमालाला हमी भाव ही जर आणि कर्जमुक्ती 100% हे जर मान्य नाही झालं तर त्या दिवसापासून आम्ही सर्व शेतकरी जे शेतकरी म्हणून आम्ही सेवा देतो, कर्ज आम्ही शेती म्हणून जे शेती शेतामध्ये पेरणी करतो, शेतात काम करतो, ते 100% आम्ही बंद करणार आहोत. तर या ठिकाणी आम्हाला जेवढं लागतं, आमच्या कुटुंबाला जेवढं लागतं तेवढंच आम्ही पिकवू. किंबहुना जर जास्त पिकवलं तर आम्ही साठवून ठेवू आणि ही विपणन व्यवस्था मोडीत काढून आम्ही आमची आंतरप्रवाही विपणन व्यवस्था तयार करू जिथे दलालाची गरज पडणार नाही किंवा शासनाची पडणार नाही. दूध बंद केल्या जाईल, भाजीपाला बंद केल्या जाईल, सर्व अन्नधान्य बंद केल्या जाईल.
राज्यात राबवण्यात येणाऱ्या उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत राज्यातल्या 2 लाख शेतकऱ्यांना कृषी खात्यातर्फे प्रशिक्षण देण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली. पश्चिम विदर्भातल्या कृषी विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते काल बोलत होते. शेतकऱ्यांना शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येणार आहे. तसंच मागील त्या शेतकऱ्याला कृषी अवजारं यंत्र ठिबक सिंचन आदी कृषी साहित्यांची अनुदानरुपी मदत या योजनेअंतर्गत देण्यात येईल. पेरणीसाठी खतं आणि बी बियाणांचा पुरवठाही शेतकऱ्याला अनुदानावर करण्यात येणार आहे. कृषी विभागानं सुद्धा एक नवीन योजना या राज्याच्या शेतकऱ्यांसाठी आम्ही सुरू केलेली आहे. उन्नत शेती समृद्ध शेतकरी हे त्या योजनेचं नाव आहे. याच्या माध्यमातून वर्षभर आम्ही विविध कार्यक्रमाचं आयोजन करणार आहे. त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे. शेतकऱ्याचं उत्पादन दुप्पट झालं पाहिजे, म्हणजे उत्पादन खर्चापेक्षा त्याचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे, कर्जापेक्षा दुप्पट झालं पाहिजे असा हा या योजनेचा गाभा आहे. शेतकरी समृद्ध व्हावा, त्याच्या उत्पन्नात वाढ व्हावी या उद्देशानं उन्नत शेती समृद्ध शेतकरी हे अभियान राज्यात राबवण्यात येत आहे. शेतकऱ्यांपर्यंत हे अभियान कशाप्रकारे पोहोचावं यासाठी फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागानं ही कार्यशाळा घेतली होती. झपाट्यानं बदलणाऱ्या जगामध्ये सर्व क्षेत्रात आगेकूच करायची असेल तर भारतातही आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठ उभी करावी लागतील. यासाठी आवश्यक संरचना उभी करतानाच नवं तंत्रज्ञान आणि निधी उभारणीच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं महत्वपूर्ण योजनांना सुरुवात केली आहे असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणाचं बदलतं स्वरूप या विषयावरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करताना बोलत होते. 20 विद्यापीठं नामवंत राष्ट्रीय विद्यापीठं व्हावीत म्हणून कार्यक्रम हाती घेतल्याचं ते म्हणाले. ज्ञानाधारित समाज आणि अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी उच्च शिक्षणाकडे सर्वाधिक लक्ष दिलं जात आहे. उच्च शिक्षणाला आवश्यक असणारा निधी मोठ्या प्रमाणावर देण्यात यावा यासाठी वित्त महामंडळ स्थापन करण्यात आलं आहे अशी माहितीही त्यांनी दिली. हवामान. येत्या 24 तासात कोकण आणि विदर्भाच्या काही भागात तापमानात लक्षणीय वाढ झाली. येत्या 24 तासात दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील. काल राज्यात चंद्रपूर इथं 44.29 सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जम्मू काश्मीर सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 4 दहशतवाद्यांना कंठस्नान. पैशाचा गैरवापर केल्याप्रकरणी तामिळनाडूतल्या एका विधानसभा मतदारसंघातली पोटनिवडणूक अखेर रद्द. रालोआ घटक पक्षांची आज नवी दिल्लीत बैठक. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासंबंधीची चर्चा होण्याची शक्यता. इजिप्तमध्ये 2 शहरात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात 3 महिन्यांसाठी आणीबाणी जाहीर. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज महत्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा. आणि राज्याच्या काही भागात तुरळक पावसाची शक्यता. पत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.